धोबी समाजाला हक्काच्या आरक्षणापासून राज्याचा सामाजिक न्याय विभाग वंचित ठेवत असल्याने आज सोमवार रोजी राज्य परेड धोबी सेवा मंडळातर्फे राज्यभर काळ्या फिती व काळे मास्क लावून राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले। धोबी समाजाला हक्काच्या आरक्षणापासून राज्याचा सामाजिक न्याय विभाग वंचित ठेवत असल्याने आज सोमवार 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य परेड धोबी सेवा मंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यभर काळ्या फिती व काळे मास्क लावून काळेच निवेदन देत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले। राज्यातील धोबी समाजाला गेल्या 25-30 वर्षांपासून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने हेतुतः चालवलेल्या टाळाटाळीचा व चुकीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। सामाजिक न्याय विभागाचे विशिष्ट अधिकारी धोबी समाजाचा आरक्षण प्रस्ताव केंद्राला मुद्दाम सदोष व त्रुटीपूर्ण पाठवत असल्याचे वारंवार दिसून आले आहे। त्यामुळे काळे आंदोलन करण्याची वेळ आल्याचं नमूद करत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या निषेध निवेदनात महिनाभरात मागणीची दखल घ्या, अन्यथा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काळे फासून आमच्या समाजावर झालेल्या अन्यायाचा उद्रेक जाहीर करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। आज रोजी आम्ही महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आदेशानुसार भांडे समितीचा जो अहवाल होता तो दिल्ली सरकारला 6 महिन्यापूर्वी पाठवण्यात आला होता, पण चुकीच्या अर्जामध्ये चुकीची माहिती आणि तसेच विविध नमुन्यात पाठवलं नाही, म्हणून दिल्ली सरकारने पुन्हा महाराष्ट्र राज्य सरकारला विविध नमुन्यात पाठवण्यात परत पाठवलं आहे। 6 महिने झाले, परंतु आजपर्यंत या शासनाने महाराष्ट्र राज्य शासनाने तो पुन्हा दुरुस्त करून दिल्ली सरकारला पाठवलं नाही। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही महाराष्ट्र राज्य परिषद धोबी समाज मंडळाच्या वतीने माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री बालाजीराव शिंदे यांच्या आदेशानुसार आज रोजी आम्ही न्याय मागण्यासाठी या ऑफिसमध्ये आलो आहे। तरी त्वरित आमचा हा भांडे समितीचा अहवाल विविध नमुन्यात त्वरित पुन्हा दिल्ली सरकारला पाठवा या विनंतीसाठी आम्ही आज इथं आंदोलन धरणे आंदोलन करीत आहे, तसा आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे।